एक हेडचिरोलीवरून निघून केवडियाला चालली. आमचा मेन उद्देश आहे आमचा एकात्मता, एकता आणि अखंडता, देशाची एकता आणि अखंडता. तर आमची रॅलीचा मेन उद्देश तो घेऊन आम्ही चाललेलो आहेत. आता सध्या रॅली, ही रॅली निघालेली गडचिरोलीवरून निघाली 12 ऑक्टोबरला. तिथं पोहोचणार गडचिरोली याला केवडियाला गुजरातमध्ये 31 तारखेला, जिथं सरदार आपले वल्लभभाई पटेलचा एकता दिवस म्हणून आपण मानवणार आहे. तिथं सर्व पूर्व ऑल इंडियामधून CISF, BSF, CRPF, ITBP यांची रॅली येऊ राहिलेली, सर्व ते एकत्र येणार सर्व तिथं. आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री हे सर्व तिथं येणार आणि उत्सव होणार. तर आमचा याच्या मागचा आणखी एक उद्देश हा आहे का सायकल चालवून आपण मोटरसायकल आणि कारचा उपयोग कमी करा, देशात प्रदूषण होणार नाही आणि आपलं स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहील. तर आमचा हा केंद्रीय रिझर्व पोलीस बलचा हा एकता आणि अखंडता हा आम्ही मोटो घेऊन चाललेलो आहोत. आणि दुसरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील देशातील जे यंग जनरेशन आहे, यूथ जनरेशन, हे पण फोरच्या देश सेवाप्रती आकर्षित हो, हे आमचा उद्देश आहे. जय जय भारत माता की, जय भारत माता की, जय भारत माता की, जय भारत माता की, जय वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की, जय भारत माता की, जय वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. पधारे, इसलिए आपका बहुत बहुत धन्यवाद. हमारे वरंगा वासियों की तरफ, तमाम समाज के लोगों की तरफ से आपका बहुत बहुत धन्यवाद. भगवान आपकी कामना पूरी करे, आपने जो सोचा, आपका जो लक्ष्य है वो पूरा हो. जय हिंद, जय भारत माता की, वंदे मातरम, वंदे मातरम, CRPF, भारत माता की. गाव शहरातून RCA प्लॅटून जे इथे जाते, इथे एक सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ इंडिया हे जे इथे अहमदाबादमध्ये आहे, तिथे आज मिलिटरीचे पूर्ण सैनिक हे आमच्या वरणगाव शहरातून इथे जात आहे, याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही वरणगाव नगरीच्या वतीनं इथे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेवटी देशात एकात्मता राहिली पाहिजे म्हणून 31 ऑक्टोबर रोजी एकता दिवस जो आहे सरदार लोहपुरुष वल्लभभाई पटेल जयंतीचा, त्या जयंतीच्या दिवशी देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, अमित शहाजी यांच्या शुभ हस्ते या रॅलीचा समारोप तिथे होणार आहे. आणि या माध्यमातून आज पूर्ण जवान जे आहे ते या देशाला एकत्र करण्यासाठी ते जीवाचं रान करत आहे, सायकलिंगवर जात आहे. याच्यासारखा दुसरा कोणताही आपल्याला अभिमान असता कामा नये. आज देशाचे संरक्षण करणारे लोक जे आहे सायकलिंगनं जाऊन देशामध्ये एकता राहिली पाहिजे यासाठी जो त्यांचा जो अभिनव ही जे संकल्प जे आहे, संकल्प रॅली, त्या रॅलीला आमच्या औरंगाबाद नगरीच्या वतीने इथे उपस्थित सर्व धनगर समाज, मुस्लिम समाज, हिंदू समाज या सर्वांच्या वतीनं मनापासून मी इथे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचाली त्याच्या सायकलिंगसाठी, प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. औरंगाबादकरांच्या वतीनं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान गडचिरोलीतून निघालेले असताना गडचिरोली ते केवडिया गुजरात असा त्यांचा भारत भ्रमंतीचा प्रवास आहे सायकलीवरती. आज वरंगाव येथे त्यांचं आगमन झालं आहे. या आगमनाप्रित्यर्थ वरंगाववासियातर्फे, सर्व समाज बांधवांतर्फे, हिंदू मुस्लिम बांधवांतर्फे आज या ठिकाणी या सर्व जवानांचं आम्ही मोठ्या उत्साहामध्ये स्वागत त्यांचं करण्यात आलं आहे. स्वागत करण्यामागचा उद्देश एकच आहे की ते जे सायकलीवरती जात आहे त्यांचा उत्साह द्विगुणित कसा होईल हा उद्देश आम्ही रोडासमोर ठेवून त्यांचा आम्ही स्वागत सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आमचे सर्व समाज बांधव, सर्व यंग जनरेशन या ठिकाणी आहे. ते 31 तारखेला समारोप गुजरात येथे होणार आहे, त्या ठिकाणी त्यांचा सर्व सुरक्षा बलाचे जवान त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आजच्या या अनुषंगाने ते इथं वरंगाऊन जात आहे. त्यांना वरंगाववासियातर्फे खूप शुभेच्छा देतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी CRPF सुरुवात ते एंड सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी त्यांचं भ्रमण चालवलं आहे भारत देशामध्ये. त्या अनुषंगाने औरंगाबाद शहरातून मुस्लिम समाजाचे, धनगर समाजाचे, वंजारी समाजाचे, माळी समाजाचे, तेली समाजाचे सर्व प्रमुख अध्यक्षांनी औरंगाबाद शहरामध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने सर्व ह्या CRPF जवानांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या ह्या रॅलीला आपला प्रतिसाद मिळो असं प्रभू चरणी प्रार्थना करतो. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे.
आज मेरे नौजवान, मेरे देश के नौजवान अपने गांव से अहमदाबाद अपने वल्लभ सरदार वल्लभ भाई पटेल स्टैचू के लिए वहां जा रहे हैं। उनके लिए मैं एक जरूर शेर बोलूँगा कि मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, लोग साथ आते गए और कारवा बनते गया। ऐसे नौजवान, मेरे नौजवानों को हमारा सब समाज की तरफ से आज हमने जो सत्कार करे, आज उनका हौसला बढ़ाए, उसके लिए मैं अपने गाँव वाले के तरफ से ऐसे देशभक्तों को सलाम करता हूँ। और मैंने आज देखा है कि हमारा गांव एकता के मिसाल के बारे में बहुत अच्छा है, इसलिए सभी जाति के लोगों ने आज हमारे फौजी भाइयों का जो मान सम्मान रखा, उसके लिए मेरा दिल बहुत भर आया है। मैं सभी देशवासियों को ऐसे ही एकता कायम रहे, ऐसी मैं शुभेच्छा देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र।